आज सकाळच्या सामन्यामध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचं लंगोट घातलंय हे लिहिणारा कोण, तर ज्यांनी हाताच्या पंजाचा डायपर घालून आजकाल महाराष्ट्रामध्ये जो नंगा नाच करतोय तो संजय राजाराम राऊत आमच्यावर टीका करतोय, म्हणे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधीजींचं मुंबईत स्वागत केलेलं. मुळात ज्याला शिवसेनेचा इतिहासच माहिती नाही, ज्याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच कळले नाही, तेच अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य करू शकतो. ठीक आहे, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी इंदिरा गांधीजींचं स्वागत केलं असेल. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पण उद्धव ठाकरेंसारखा लोटांगण घातला नाही. उद्धव ठाकरेंसारखा हिंदुत्वावर कधी तडजोड केली नाही. बाळासाहेबांचा शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा असायचा आणि त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही आपल्या सिद्धांतांशी तडजोड केली नाही, दिलेला शब्द कधी बदलला नाही आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी कधीही लावण्याचा विचार पण केला नाही. म्हणून उगाच स्वतःचं पाप हे बाळासाहेबांच्या नावाने खपवण्याचं काम संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी करू नये. महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे काय होते हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्या शिवाजी पार्कच्या सभेनंतर, म्हणजे आम्ही विरोधकांचं सोडा, जुना शिवसैनिकांच्या मनामध्ये काय चाललंय त्या सभेच्या नंतर एक रात्र पण जुने शिवसैनिक झोपलेले नाही आहेत आणि त्यांच्या मनाची खदखद ही येणाऱ्या लोकसभेमध्ये या उबाट्या नावाच्या सेनेला कळून येईल आणि उद्धवजींना पण कळेल की बाळासाहेबांच्या कडवट सैनिकाची काय ताकद आहे हे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना निश्चित पद्धतीने कळेल. सर, लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग गुंतलेला आहे, महायुतीतले घटक पक्ष वाढताना दिसतात, आता मनसे सुद्धा महायुतीत येईल अशी चर्चा आहे, कारण राज ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत, अशी बैठक सुद्धा होणार आहे. बघा, शेवटी तो निर्णय आमच्या पक्षश्रेष्ठीचा आहे आणि काय होतं ते येणाऱ्या काही तासात कळेलच. पण अगर हिंदुत्व राजसाहेबांच्या येण्यामुळे अगर मजबूत होत असेल, हिंदुत्वाच्या नावाने आमचा प्रचार प्रसार अजून भक्कम पद्धतीने वाढवण्याची संधी असेल आणि आम्हाला ओरिजिनल ठाकरे भेटत असतील, कारण का उद्धव ठाकरे हा चायनीज मॉडेल ठाकरे आहे, तो ओरिजिनल ठाकरे नाही आहे कुठल्याही गुणामध्ये, तो ओरिजिनल ठाकरे नाही आहे. त्याची आता बर्थ सर्टिफिकेट तपासण्याची वेळ आलेली आहे आणि आम्हाला अगर ओरिजिनल ठाकरे ज्यांच्यामध्ये बाळासाहेबांचा प्रत्येक गुण आम्हाला पाहायला मिळतो ते अगर राजसाहेब ठाकरे आमच्या महायुतीमध्ये येत असतील आमच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार, तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. सुब्रह्मण्यांनी असं म्हटलंय की राज ठाकरेंनी महायुती सोबत न जाता त्यांनी महाविकास आघाडी सोबत आला पाहिजे. महायुती मध्ये जाता बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, इंडिया अकॅडमीमध्ये आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पण लोकसभेच्या नंतर महाविकास आघाडीमध्ये सगळेच बेरोजगार होणार आहे, मग त्याबद्दल सुप्रियाताईंनी थोडा आता विचार करावा आणि म्हणून महायुतीमध्ये काय चाललंय ह्याबद्दल विचार करण्यापेक्षा थोडा बारामती लोकसभेमध्ये थोडं कधी नाही तर जास्त फिरावं असा लहान भाऊ म्हणून ताईंना सल्ला देईन. सर, राहुल गांधी शिवाजी पार्कच्या सभेत असं म्हटलं की शक्तीच्या विरोधात लढतोय, शक्ती म्हणजे ईडी आणि सीबीआय, परंतु मोदी यांनी असं म्हटलं की हे वक्तव्य जे आहे ते शिवाजी पार्कवर केल्यामुळे बाळासाहेबांना सुद्धा दुःख झालं. बघा, या बाबतीमध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं आपण कौतुक करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात आलेले आहेत, मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा मोदीजींची सभा झाली आहे, तुम्ही 19 सभा बघा, 14 बघा आणि आत्ताची बघा, आणि आत्ता तर कर्नाटकमध्ये जाऊन पण त्यांनी बाळासाहेबांची आठवण केलेली आहे आणि हे नालायक नाकर्ते लोक शिवाजी पार्कमध्ये उभे राहून
एकदा पण राहुल गांधीने बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही. आणि राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हा हिंदू द्वेष्टी आहे. वायनाडमध्ये ते का निवडून येतात, कारण का 97% मुसलमान मतदारसंघ आहेत. मी राहुल गांधींना मी आवाहन करीन हिंदू बाहुल मतदारसंघामध्ये निवडावं आणि निवडून यावं. म्हणून स्वतःच्या मतदारांना खुश करण्यासाठी त्यांना हिंदू द्वेष करायलाच लागतं. शक्ती या शब्दाचा अर्थ हिंदू धर्मामध्ये फार मोठा आहे आणि त्या शक्तीला संपवण्याचा विचार अगर राहुल गांधी करत असतील तर नरेंद्र मोदीजींच्या रूपामध्ये आम्ही चोख उत्तर 4 जूनला देशाची जनता देईल. हे राहुल गांधींनी बघत राहावं की शक्तीमध्ये किती ताकद आहे. सर, राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे पक्षाला घरघर लागते. आता मुंबईत देखील प्रियादत्त शिवसेनेच्या वाटेवर आहेत, शिंदेच्या शिवसेनेत येतात प्रियादत्त. पण हे तर जसं आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलेलं हे तो सुरुवात आहे, अजून टप्प्याटप्प्याने खूप यायचे आहेत, म्हणजे रांग लागलेली आहे. राहुल गांधींचा पायगुण हा भारतीय जनता पक्षासाठी अतिशय शुभ आहे. त्याने असंच सगळीकडे पाय टाकत 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 जावं, कारण जिथे जिथे जातील तिथे काँग्रेसवाले त्यांना सोडणार. म्हणजे प्रियादत्तजी ही ती सुरुवातच आहे, फक्त पुढे पुढे बघा होतं काय. लोकसभा आजूबाजूचे मतदारसंघ पण हलणार आहेत लवकर. लोकसभेसाठी ज्या पद्धतीने रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे त्याच्यावरून अद्यापही वाद कायम पाहायला मिळतो, कारण की किरण सामंत पूर्णतः इच्छुक दिसत आहेत, नारायण राणेंची भेट घेत आहेत, नितेश तुमची भेट घेतलेली आहे, निलेशजींची पण भेट झाली. माझी भेट झाली नाही, निलेश राणेंची पण भेट झाली. एक लक्षात घ्या, 17 मार्चला आदरणीय निलेशजींचा वाढदिवस होता. राज्यभरातले नेते त्यांना भेटायला आले, कोकणातले सगळेच नेते कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले. त्यांना भेटून अगर गुच्छ देणं म्हणजे इलेक्शनची चर्चा होत असेल तर मग वाढदिवस साजरा करण्याच्या 2 वेळ विचार करायला पाहिजे असं आहे. म्हणून बघा, शेवटी आम्हाला एवढं माहिती आहे की ती रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार हा महायुतीचाच असेल. आता कोण असेल हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल, आणि जो पण असेल आम्ही त्याला स्वीकारू आणि महायुतीचे कार्यकर्ते म्हणून त्याला निवडून आणू. अभिषेक गोसळकर हत्येप्रकरणी आता अनिल परब, देसाई आणि अरविंद सावंत प्रेस घेत आहेत, आणि ते विचारत आहेत की सरकारने या प्रकरणासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही, तपास अत्यंत संत गतीने सुरू आहे. मग अभिषेक गोसाळकर सारखा थोडा दिशा साले यांच्या पण खून प्रकरणाच्या बद्दल थोडी चौकशी हे का करत नाहीत कधी तरी? म्हणजे दिशा साल्यान काय महाराष्ट्रामध्ये राहायची नाही का? म्हणजे अभिषेक गोसाळकरची जेवढी चिंता आहे तेवढी थोडं दिशा साल्यांची पण चिंता केली असती तर अजून खूप काही गोष्टी बाहेर आल्या असत्या. सर, शिवाजी पार्कवर सभा झाली, अनेक पक्ष एकत्र आले, मात्र गर्दी फारशी जमू शकली नाही, त्या पद्धतीने कारण का इंडिया अलायन्स हे बंद होणारं एक दुकान आहे, त्यांच्यामध्ये लोक आता उरलेले नाहीत, कार्यकर्ते उरलेले नाहीत, सगळे भाडोतरी लोक घेऊन 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 त्यांना इथे आणलं तिथे आणलं होतं. आणि उद्धव ठाकरेंचं राहुल गांधींचं रटाळ भाषण ऐकण्यासाठी कोण येणार? त्यांचे घरचे लोक पण त्यांना बघायला येणार नाहीत. म्हणून जी वस्तुस्थिती आहे, इंडिया अलायन्सची जी लायकी आहे, लायकीप्रमाणे लोक शिवाजी पार्कमध्ये आलेले, आणि त्याच्यामध्ये पण 90% तर एकच धर्मीयाचे लोक होते. म्हणजे हिंदू समाजाने इंडिया अलायन्सच्या पूर्ण सभेकडे पाठ फिरवलेले मी दिसलं, मला बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. तर मी ऐकलं की काही लोकांनी तिथे रोजे पण सोडले. मग म्हणजे नेमकं इंडिया अलायन्स हे हिंदू द्वेषी अलायन्स आहे का? कारण का सनातन धर्माचा अपमान करणारे हे उद्धव ठाकरेचे गळे मिळत होते, तो आपला तो कोण स्टॅलिन आहेत ते. मग रोहित पवार असे म्हणतात की अजित पवार यांच्या मंत्र्यांनी एका राजीनामा दिलेला आहे, शेतकरी दुःखी आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडेंकडे इशारा केला. मला माहित नव्हतं की आपला रोहित पवार मंत्रालयामध्ये हाऊसकीपिंग मध्ये चा पण पाजण्याचं काम करतो. म्हणजे मल्टी टॅलेंटेड मुलगा आहे, साखर पण बनवतो, चा पण पाजतो, अवेळी पण बोलतो. म्हणजे मंत्रालयामध्ये काय चाललंय मंत्र्यामध्ये नसताना अगर रोहित पवारला माहिती येत असेल तर मला असं वाटतं लवकरच सीबीआय त्याच्या उंचीचे नाही, FBIने त्याला घ्यावं. प्रणिती शिंदे असे म्हणतात की मोदींनी 10 वर्षात लोकांचा विश्वासघात केला. बरोबर, किती विश्वासघात केला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल. प्रणिती शिंदेंना थोडा असे टीका करायला लागते, कारण शेवटी लोकसभा तिथे लढवायची आहे, थोडा आव आणायला लागतो.
सर, बीड शहरातील जे शिवभोजन केंद्र आहे तिथे एक बोगस प्रकार दिसून आलेला आहे, ताटांची संख्या दिसावी जास्त म्हणून काही लहान मुलांना ताटासमोर बसून फोटो काढलेले आहेत, काही मोठ्या माणसांना काढलेले आहेत, 10 रुपये दिले जातात, बिस्किटचे पुढे दिले जातात, अशा प्रकारे प्रशासन एकंदरीत फसवणूक करताना दिसून येत आहे. असं काय होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. शिवभोजन हे अतिशय म्हणजे कोणीही चालू केली असले तरी चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे, आणि चांगली योजनेचा अगर प्रशासन वगैरे वाट लावत असेल तर त्यावर मला असं वाटतं कारवाई करायलाच पाहिजे, ती चौकशी होईल. आणि एक दुसरा एक मुद्दा जो राहून गेला, इकबाल सिंग चहलवर मी ऐकलं काय ह्या आपल्या कोण आपल्या बेंगवीर ना आपला आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे, अहो पण महाविकास आघाडीच्या टायमाला ते सगळे इकडे सांगत फिरायचे की मी उद्धव ठाकरेंचा तिसरा मुलगा आहे. मग आता आदित्य ठाकरेंना त्याच्यावर का राग आहे एवढा? सांगा मला तुम्ही, राणेंचं घर तोडलं नाही म्हणून? कारण का तेव्हा आदित्य ठाकरेंची आई त्यांना दिवसातले 3 फोन करायचे की राणे का घर तोडाय की नाही, ह्याच इकबाल सिंग चहलचा. तेव्हा तो तुमचा एकदम लाडका होता, तो सगळीकडे मार्केटमध्ये ते बोलायचे, एक आदित्य, एक तेजस आहे, तिसरा इकबाल आहे, हम तीनों की तीनों उद्धव केले पसीन बेटे हैं. आता अचानक एवढं काय झालं? कधी ह्याच्यावर संशोधन आणि विचार झाला पाहिजे. संगमनेरमध्ये एक घटना घडली आहे, एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि तिने त्यानंतर बलात्काराच्या नंतर आत्महत्या केली. त्या प्रकरणात 5 आरोपींना अटकही करण्यात आली. कडक शिक्षा झालीच पाहिजे. बलात्कार आणि ह्या पद्धतीच्या शोषणाच्या कुठल्याही केसमध्ये कुठली दयामाया न दाखवता संबंधित आरोपींना असा धडा शिकवला पाहिजे की कोण परत हिंमत करता कामा नये, हात थरथरले पाहिजे.